नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. याच्या आधीच मी नन शिरोना अटॅकचा व्हिडिओ अपलोड केलेला, त्याच्यामध्ये काळा खेळाडू जिंकला होता आणि काही दर्शकांनी मग असं विनंती केली की समीर शेट्टे बरोबर माझा जो खेळ झाला तो दाखवा म्हणून. आता माझ्या मित्रांना माहीत आहे की एक वर्षापूर्वी माझी अशी परिस्थिती होती की गेम खेळून झाल्यावर मी काळ्यान खेळो का पांढऱ्यान खेळो, मुलाबरोबर खेळो का मुलीबरोबर खेळो हे मला आठवायचं नाही. ती थोडीशी सुधारली असली तरी संपूर्ण गेम काय माझ्या लक्षात राहणं अगदी अशक्य आहे, गोष्ट आहे. आणि मी तो लिहून ठेवला नाही, त्या रॅपिड टुर्नामेंट्स होत्या त्यामुळं तो लिहिता येणंही शक्य नव्हतं, नाही तर मग वेळ खूप कमी पडतो. पण मग मी आता काय केलं की पांढऱ्या खेळाडूंनी जिंकलेले परत गेम कलेक्ट केले, ते 900 गेम जवळजवळ आहेत. त्यातला एक गेम मी दाखवतो याच्यात, पण काळ्याने अतिशय मोठी चूक केली आहे म्हणून परत एकदा मी त्यांची रेटिंग बघितली तर हा बेविया कोण आहे त्याची 2119 रेटिंग आहे आणि जेव्हा खेळला तेव्हा 2255 रेटिंग होती. आणि BUNF मोया कोण आहे त्याची 2184 रेटिंग. असे लोक पण मोठ्या मोठ्या चुका करून ठेवतात. तर E4 C6 कारोकान, D4 D5 E5 Bishop to F5 Knight to C3 मागच्या व्हिडिओत पण Knight to C3 केली होती. मी म्हटलं होतं की Knight to F3 जास्त कॉमन आहे, पण ठीक आहे. हा याने E6ला पॉन केला आणि हा बिशप वरती काढला, म्हणजे पॉन चेनच्या वर बिशप असेल तर तो जास्त ॲक्टिव्ह असतो. ही पॉन चेन तयार झाली आणि त्याच्या वर बिशप आहे, म्हणजे बिशप ॲक्टिव्ह आहे, आत राहिला तर तो इन्क्टिव्ह राहतो. आणि हा G4 खेळतो, हा नन शिरोन अटॅक झाला. बिशप G6ला घेतो, Knight E2 Knight D7 H4 हा इथून अटॅक सुरूच करतो, स्वतःचा कॅसल डिस्टर्ब करतो. अर्थात ह्याला ह्याने लाँग कॅसल केलेला आहे आणि लाँग कॅसल करणं त्याला बरं आहे, कारण त्याने अटॅक इकडून सुरू केलेला आहे राजाच्या बाजूनी. पण काय खेळात मी असं बघितलं की शॉर्ट कॅसल सुद्धा एवढे पॉन आणि वर नेऊन सुद्धा शॉर्ट कॅसल केलेले आहेत आणि जिंकलेले आहेत गेम. H6 हे पॉन मागच्या वेळी मी दाखवलं की H6 पेक्षा हे H5 पण जास्त चांगलं राहिलं असं. Bishop E3 याने मध्ये ब्लॅक बिशप डेव्हलप केला आहे अशासाठी, कॅसल करण्यासाठीच. Knight E7 Queen D2 इथे त्याने काळ्याची बॅटरी तयार केली. आता त्या बॅटरीचा का आणि हे कॅसलसाठी मोकळं केलं आहे खरं म्हणजे जागा. C5 D×C5 ही मूव त्याने ॲक्च्युअल केलेली, पण त्याला ह्यासुद्धा मूव होत्या चांगल्या. H5 होती किंवा F4 होती अटॅक आपला इथे जोरदार करणे, पण आणि D×C5 आणि काय होतं की आपण आपले सेंटर जे पॉन आहेत ते फ्लँकला नेतोय, म्हणजे सेंटरचा कंट्रोल सोडून देतोय. पण ठीक आहे, D×F5 त्याने केलं, Knight×E5 Knight to D4 Knight to C6 आणि याने लाँग कॅसल केलं. बिशप ब्लॅक त्याने E7ला घेतलं, हे पण अर्थात आता शॉर्ट कॅन्सल करण्यासाठी जागा रिकमी करून घेतली. Bishop E2 आता Knight D7 वर त्याने परत आणलाय, काय चांगली मूव झाली नाही. आता कॅसलसाठी त्याने रिकामा केलं होतं तर कॅसल करून घ्यायला पाहिजे होता.
नाइट टू डी सेवन खेळला, एफ फोर, तिन्ही पॉन एका लेवलला येऊन बसले, नाईट क्रॉस सी सिक्स, एफ फाय, बिशप एच सेवन, एफ क्रॉस ई सिक्स, एफ क्रॉस ई सिक्स, जी फाय, याने किंग साईडला म्हणजे अटॅक चालूच ठेवलेला आहे. क्वीन टू डी सेवन, कारण बिशप पण येऊन आता इथे चेक देऊ शकतोय. जी क्रॉस एच सिक्स, पॉन मारण्यावर त्याने भर दिला. जी क्रॉस एच सिक्स, बिशप एच फाय चेक, किंग टू डी एट, रुक टू जी वन, नाईट ई फाय, बिशप एफ फोर, नाईट टू सी फोर तो खेळला आहे, ब्ल्यू दाखवलेले आहे. क्वीनला थ्रेटन करायचा प्रयत्न केला, त्याऐवजी त्याने नाईट टू डी थ्री खेळला असता तर जास्त चांगलं झालं असतं, की राजाला चेक बसला असता, राजा हलवा लागला असता, हवं असतं तर असेल तर हा बिशप मारता आला असता त्याला, कारण मारून तसं त्याला क्वीनचं प्रोटेक्शन आहेच. पण ती चांगली मूव्ह होती, नाईट सी फोर खेळला तो, क्वीन ई टू, नाईट टू ई फोर आता तो खेळला, एका पॉनवर दोन्ही नाईट, त्याला ओव्हरलोडेड डिफेंडर म्हणतात. नाईट टू ई फोर ही काय चांगली मूव्ह नाही, त्याच्याऐवजी त्याने ए फाय खेळला असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं. नाईट ई फोर, नाईट क्रॉस ई सिक्स चेक, क्वीन क्रॉस ई सिक्स, क्वीन क्रॉस सी फोर, आणि याला आता इथे मेटिंग थ्रेट दिसते. मी तेच म्हटलो की असे का गेम होतात ते मला समजत नाही, की मेटिंग थ्रेट दिसते. इथे क्वीन जर सी सेवन ला आली तर चेकमेट होईल. हा, इकडून बिशप आहे, पण त्याने ते ओव्हरलुक केली. तो नाईट क्रॉस सी थ्री खेळला, इकडे खेळला तो, क्वेश्चनेबल मूव. आणि क्वीन टू सी सेवन आणि चेकमेट झालाय. इथे फक्त ही पोझिशन आहे, क्वीन टू सी फोर म्हटलं इथे ही थ्रेट होती, तर काय इथे करता आलं असतं त्याला, नाईटमध्ये घालता आला असता किंवा बिशप पण मध्ये घालता आला असता. नाईट टू डी सिक्स जर खेळला असता तर हा बिशप कट होतो इथनं, आणि मग क्वीन इथे जाऊ शकत नाही सी सेवनला. तर अशा तऱ्हेने हा पांढऱ्याने जिंकलेला खेळ झालाय, नन्शिरॉन अटॅक कारोगान. आणि डेंजरस अटॅक आहे असं मी जनरली मी बघतो, तर खूप डेंजरस अटॅक आहे नन्शिरॉन. बघा तर दोन्ही मी तुम्हाला काळ्याने जिंकलेले आणि पांढऱ्याने जिंकलेले दिले गेम. बघितल्याबद्दल धन्यवाद, बघत राहा.